लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केला आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण कुठे स्टॉप झालो होतो म्हणजे रिलेशन्स बिटवीन लिनियर टर्म्स अँड अँगुलर टर्म्स. अँगुलर टर्म्स आणि लिनियर टर्म्स एकमेकांशी कसे रिलेट आहेत त्याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं. ओके, आता त्याचा आपण समजू. बघा, अजूनही आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन या टॉपिकचा स्टडी करत आहे. ओके, मग जर का कायनेमॅटिक हा वर्ड ऐकल्यानंतर आपल्याला लिनियर मोशन मध्ये असणारे थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन्स यांची आठवण येते, तर तीनही कायनेमॅटिकल इक्वेशन्स वी ऑल नो दॅट व्हाट दे आर. ते कायनेमॅटिकल इक्वेशन्स कोणकोणते आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग इथं आपण स्टडी करत आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. मग ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत तर त्याचप्रमाणे सर्क्युलर मोशन मध्ये पण काय असायला हवे, कायनेमॅटिकल इक्वेशन्स असायला हवे. तर बघा, आपण शॉर्ट मध्ये त्या कायनेमॅटिकल इक्वेशनचा स्टडी करू. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, शॉर्टकट कमी टाइम मध्ये आपण त्याचं बघू. बघा, जसे लिनियर मोशन मध्ये थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत तसेच सर्क्युलर मोशन मधले तीन कायनेमॅटिकल इक्वेशनचा स्टडी आपल्याला करायचा आहे. बघा, लिनियर मध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपल्या सर्वांना माहिती आहेत. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इज v इक्वल्स टू u प्लस a t. सेकंड इज s इक्वल्स टू u t प्लस हाफ a t स्क्वेअर. देन थर्ड इज v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a इनटू f. दीज आर द थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन्स एंड वी नो दैट हियर v इज व्हाट, v इज फाइनल वेलोसिटी, u इज इनिशियल वेलोसिटी, a is acceleration and t is time. आणि यामध्ये आणखी एक टर्म, ओके, एवढ्या सर्व टर्म्स यामध्ये आहेत आणि हे सगळे या टर्म्सचे मीनिंग. ठीक आहे, मग जसे लिनियर मध्ये हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत तर तेच कायनेमॅटिकल इक्वेशन सर्क्युलर मोशन मध्ये कसे असतील. तर जसे लिनियर आहेत आपल्याला काय करायचं आहे, फक्त काहीच नाही, लिनियर टर्म्स मध्ये ज्या क्वांटिटीज आहेत त्याच क्वांटिटी अँगुलर टर्म्स मध्ये लिहायच्या आहेत फक्त, बस. बघा, फर्स्ट नंबरचं कायनेमॅटिकल इक्वेशन बघा. फर्स्ट नंबरचं काय आहे, v इक्वल्स टू u प्लस a t. हियर v इज फायनल वेलोसिटी. मग फायनल वेलोसिटी इन लिनियर वेलोसिटी, लिनियर मोशन मध्ये काय असतं, वेलोसिटी असते, तेच सर्क्युलर मोशन मध्ये काय बनून जाते, अँगुलर वेलोसिटी, आणि ते डिनोट करतो आपण ओमेगा ने. मग इथे हे फायनल वेलोसिटी आहे म्हणून याला काय म्हटलं आपण, ओमेगा फायनल, दॅट इज फायनल अँगुलर वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी, दॅट इज इनिशियल लिनियर वेलोसिटी आहे म्हणून ही काय आहे, इनिशियल अँगुलर वेलोसिटी. प्लस ए इज लिनियर एक्सेलरेशन, इथे काय झालंय ते अँगुलर एक्सेलरेशन अल्फा एंड टाइम टी आणि टाइम टी. तसंच सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन बघा, हे झालं फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इन सर्क्युलर मोशन. देन सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन इन सर्क्युलर मोशन इज व्हाट, बघा लिनियर मधला आहे s इक्वल्स टू ut प्लस हाफ a t स्क्वेअर. पुन्हा s म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट, तर ते सर्क्युलर मोशन मध्ये कोणतं डिस्प्लेसमेंट असतं, अँगुलर डिस्प्लेसमेंट, म्हणून काय झाला थीटा. थीटा इक्वल्स टू ओमेगा इनिशियल इंटू t प्लस हाफ टाइम्स अल्फा इंटू t स्क्वेअर. देन थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन हे झालं सेकंड, आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन इन सर्क्युलर मोशन इज ओमेगा फायनल स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा इनटू थीटा. काय केलं आपण, फक्त इथे लिनियर क्वांटिटीज होत्या त्या लिनियर क्वांटिटीजला कशामध्ये कन्वर्ट केलं, फक्त अँग्युलर क्वांटिटीज मधलं. मग हे जे तीन इक्वेशन बनले, दीज थ्री इक्वेशन्स आर दी kinematical equations in circular motion. कशामधले इक्वेशन झाले, सर्क्युलर मोशन मधले kinematical equations. ओके, बघा या इक्वेशनचा यूज आपल्याला बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी, एमसीक्यू सॉल्व करण्यासाठी होणार आहे. बघा, आपल्याला आतापर्यंत आपण तीनच kinematical equations आतापर्यंत स्टडी करत आलो का, कारण तीन kinematical equations सफिशियंट आहे. तुम्ही जर का केअरफुली बघसाल तर यामध्ये किती टर्म्स दिलेले आहेत, 1, 2, 3 and 4. इथे किती टर्म्स आहेत टोटल, 4. यामध्ये जर का तुम्ही बघसाल तर s, दॅट इज 1, iu, सेकंड t, थर्ड आणि एक्सेलरेशन 4. इथे पण किती टर्म्स आहेत, 4 टर्म्स आहेत.
इतपन बघा व्ही यू ए आणि एस किती टर्म्स आहे, चार टर्म्स आहे। मग तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना या चार पैकी कोणतेही तीन दिलेले राहतील आणि कोणता तरी एक तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल, त्यावेळेला तुम्ही हे न्यूमेरिकल्स यूज करू शकता, सॉरी त्यावेळेला तुम्ही हे इक्वेशन्स यूज करू शकता, एकदम इझी जातं। परंतु कधी कधी काय होतं, आपल्याला या चार टर्म्स पैकी दोनच टर्म्स दिलेले असतात आणि राहिलेले दोन कॅल्क्युलेट करायला सांगितलेले असतात। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेली असेल आणि एक्सेलरेशन दिलं असेल आणि कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल, कॅल्क्युलेट दी इनिशियल व्हेलॉसिटी अँड टाइम, मग त्यावेळेला काय करायचं, तर त्यावेळेला आपल्याला हे दोन हे तीनही इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व करावं लागतं, बाय सायमल्टेनियस मेथडने त्याला काय करावं लागतं, सॉल्व करावं लागतं। ओके, हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन्स सफिशियंट आहेत। परंतु आणखी यामध्ये तुम्ही एक कायनेमॅटिकल इक्वेशन ऍड करू शकता। बघा, आणखी जर का चौथं कायनेमॅटिकल इक्वेशन बघितलं तर ते काय म्हणून जाईल, एस इक्वल्स टू यू प्लस व्ही अपॉन टू इंटू टाइम टी, हे एक चौथं कायनेमॅटिकल इक्वेशन यामध्ये म्हणून जाईल। इथं एस इज दी डिस्प्लेसमेंट आणि यू प्लस व्ही अपॉन टू काय आहे, काहीच नाही, सिंपल आहे, दिस इज दी एव्हरेज व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी अपॉन टू, हे काय आहे, एव्हरेज व्हेलॉसिटी आहे, एव्हरेज व्हेलॉसिटी आहे, फक्त दुसरं काहीच नाही। हे चार नंबरचं कायनेमॅटिक इक्वेशन तुम्ही लर्न करू शकता, हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि आणखी गरज पडलीच तर पाच नंबरचं आणखी एक कायनेमॅटिक इक्वेशन बनतं, ते म्हणजे कोणतं, एस इक्वल्स टू व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर, एस इक्वल्स टू व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर, बघा हे पण कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, तीन सफिशियंट आहे। परंतु जर का गरज पडलीच तर आपण चार नंबरचा आणि पाच नंबरचा यूज करू शकतो। माझं असं म्हणणं आहे की हे जे फोर्थ नंबरचं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, हे कायनेमॅटिकल इक्वेशन सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे कायनेमॅटिकल इक्वेशन पण काय आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याचा एक प्रॉब्लेम घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते कसं इम्पॉर्टंट आहे। बघा मग आता हे तीन क्रमांक ठेवले, जर का इकडे आणखी चौथा आणि पाचवा ऍड झाला तर ऑब्व्हियसली तिकडे कन्वर्ट आपल्याला काय करावं लागतं, फक्त कन्वर्ट करण्यासाठी सर्क्युलर मोशन मध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन्स कसे तयार झाले, फक्त लिनियर क्वांटिटीजला आपण कोणत्या क्वांटिटी मध्ये कन्वर्ट केलं, अँग्युलर क्वांटिटीज मध्ये। मग काय म्हणेल हे सांगा, बघा थीटा इक्वल्स टू इनिशियल व्हेलॉसिटी ओमेगा इनिशियल प्लस ओमेगा फायनल अपॉन टू इंटू टी, हे बनलं यामध्ये चौथं कायनेमॅटिकल इक्वेशन। त्यानंतर पाचवं जर का आता लिहिलं जाईल तर लिहून ठेवू आपण, पाचवं जर का बघितलं तर काय आहे, एज दॅट इज थीटा इक्वल्स टू ओमेगा फायनल टी मायनस हाफ टाइम्स अल्फा टी स्क्वेअर, हे झालं याचं पाच नंबरचं कायनेमॅटिकल इक्वेशन, ठीक आहे। हे आपल्याला यामध्ये हे पण इम्पॉर्टंट, हे इम्पॉर्टंट आहेतच, त्यासोबतच हे चार नंबरचंही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणजे शॉर्टकट मेथडने आपण प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतो, ठीक आहे। हे झाले कायनेमॅटिकल इक्वेशन। आणि आणखी एक पॉइंट लक्षात ठेवा, हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स केव्हा युजफुल असते, एखादा न्यूमेरिकल दिलं असेल, एखादा प्रॉब्लेम दिलेला असेल, त्या प्रॉब्लेम मध्ये केव्हा आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करायचा आहे हे आपल्याला माहिती असणं जरूरी आहे। तर एक पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचं, जर का लिनियर मोशन बद्दल बोलू तर दीज थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन्स आर युजफुल ओनली व्हेन only when acceleration is constant, only when acceleration is constant, ज्या वेळेला तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये सांगितलं असेल, प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असेल किंवा acceleration constant आहे, त्या वेळेला तुम्हाला ह्या तीन कायनेमॅटिकल किंवा चार पाचही कायनेमॅटिकल इक्वेशन्सचा यूज न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी होईल। आणि तसंच जर का तुम्हाला सांगितलं असेल की angular acceleration is constant, angular acceleration is constant, तसं जर का angular acceleration constant दिलेलं असेल तर आणि तरच या circular motion मधल्या kinematical equations चा use होईल। केव्हा हे कायनेमॅटिकल इक्वेशन युज करसाल, ज्या वेळेला प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल, अँग्युलर एक्सेलरेशन इज कॉन्स्टंट, जर का असं घेऊन असेल हे कॉन्स्टंट आहे
तर आणि तरच या पॅरामेट्रिकल इक्वेशन्स चा यूज आपल्याला ते वाला न्यूमेरिकल्स सॉल्व करण्यासाठी होतो। ठीक आहे, बघा मग यामधला जसं मी तुम्हाला सांगितलं हे फोर्थ नंबरचं पॅरामेट्रिकल इक्वेशन्स आपल्यासाठी बरच इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट असं पॅरामेट्रिकल इक्वेशन हे आहे, तर त्यासाठी लक्ष द्या। यावरून एक तुमच्या बुक मध्ये टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 2 वरती एक सॉल्व प्रॉब्लेम दिलेला आहे, ते सॉल्व प्रॉब्लेम आपण या पॅरामेट्रिकल इक्वेशनचा यूज करून शॉर्टकट वेने आणि इजी वेने सॉल्व करू शकतो। तुमच्या बुक मध्ये टेक्स्ट बुक मध्ये ते वेगळ्या पद्धतीने सॉल्व करून दिलाय, परंतु जर का तुम्ही या फॉर्म्युलाचा यूज करसाल तर इजीली ते सॉल्व होईल। कशा प्रकारे यूज करू शकता तुम्ही या फॉर्म्युलाचा बघा। जर का आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कॅल्क्युलेट करायला सांगितले असते, काय कॅल्क्युलेट करायला सांगितले असते, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स, लक्ष द्या, नंबर ऑफ रिव्होल्यूशन, तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कशी कॅल्क्युलेट करसा, एखाद्या पार्टिकलने किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीट केले एका पर्टिक्युलर टाइम मध्ये ते जर का तुम्हाला काढायला सांगितलं असेल तर कसं कॅल्क्युलेट करसा। तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कसे बघा, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला बघू आपण काय। जर का आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट माहिती आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं 2π, जर का तुम्हाला असं विचारलं वन फॅन इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, एक फॅन सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला आणि त्याने 5 रिव्होल्यूशन्स कंप्लीट केले, किती रिव्होल्यूशन कंप्लीट केले, 5 रिव्होल्यूशन कंप्लीट केले, जर का एखादा फॅन 5 रिव्होल्यूशन्स कंप्लीट करत असेल तर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होईल। बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असतं एका राऊंड मध्ये असतं 2π, किती अँगल कंप्लीट करतो तो, डिग्री मध्ये घेतला तर 360 डिग्री आणि रेडियन मध्ये घेतला तर 2π, किती अँगल कंप्लीट करतो 2π, किती राऊंड साठी एका राऊंड साठी। मग जर का 5 राऊंड म्हणजे 5 रिव्होल्यूशन कंप्लीट करत असेल तर किती होऊन जाईल 2π × 5, मग इथे 5 काय आहे, हियर 5 आर दी नंबर ऑफ रिव्होल्यूशन, इथे 5 काय आहे नंबर ऑफ रिव्होल्यूशन। मग हा फॉर्म्युला कन्वर्ट करून जर का मी म्हटलं नंबर ऑफ रिव्होल्यूशन इक्वल्स टू या 5 ला आपण काय म्हटलं नंबर ऑफ रिव्होल्यूशन, याला इथे सेव आहे 2 पाला इथे ट्रान्सफर करा, काय मिळेल तुम्हाला, देयरफॉर नंबर ऑफ रिव्होल्यूशन इक्वल्स टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन 2π, नंबर ऑफ रिव्होल्यूशन इक्वल्स टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन 2π। बघा हा फॉर्म्युला आपल्याकडे तयार झाला, काय फॉर्म्युला तयार झाला, नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज इक्वल्स टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन 2π, दॅट इज इक्वल्स टू थीटा अपॉन 2π, हा फॉर्म्युला आपल्याकडे तयार झाला, कशाचा, नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा। म्हणजे इजीली नंबर ऑफ रिव्होल्यूशन आपण यावरून कॅल्क्युलेट करू शकतो सिंपली। बघा आता मग जर का हाच फॉर्म्युला हियर थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, मग यामध्ये प्रूव्ह करा हे कसं कन्वर्ट होईल, बघा थीटा नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला काय आहे θ/2π, मग याला मला नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर या थीटाला मला कशाने डिवाइड करावा लागेल 2π ने डिवाइड करावा लागेल। जर का मी त्याला 2π ने डिवाइड केलं तर मला कशाचा फॉर्म्युला मिळेल नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा, देअरफोर नंबर ऑफ रिव्होल्यूशन सपोज हियर आय डिनोट नंबर ऑफ रिव्होल्यूशन बाय n, देअरफोर n इक्वल्स टू θ/2π, काय असतं θ/2π, θ/2π आता सांगा काय होईल, मग देअरफोर इक्वल्स टू थीटा इज व्हाट ओमेगा फायनल प्लस ओमेगा इनिशियल प्लस ओमेगा फायनल अपॉन 2 × t डिवाइडेड बाय 2π, असं मला करावं लागेल। मग पहा देअरफोर n दॅट इज नंबर ऑफ रिव्होल्यूशन इक्वल्स टू ओमेगा, ओमेगाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेला आहे लास्ट 11 मध्ये शिकलेला आहे ओमेगा इक्वल्स टू तो काय असतं 2π/T आणि 1/T ला आपण काय प्रूव्ह करू शकतो 1/T मीन्स फ्रिक्वेन्सी दॅट इज n, म्हणजे ओमेगाच्या जागी काय प्रूव्ह करू शकतो आपण 2π n, काय प्रूव्ह करू शकतो 2π n, हे फॉर्म्युले आपल्या 11 मध्ये झालेले आहेत एकदा रिकॉल करसा। ठीक, मग ओमेगा इनिशियल, तर ओमेगा इनिशियल जर का असेल तर इथे काय 2π n इनिशियल प्लस 2π n फायनल,
अपॉन 2 डिवाइडेड बाय 2 पाई इनटू टी हा फॉर्मूला तयार झाला. मग या 2 पाई ला कॉमन काढा. बघा 2 पाई कॉमन निघाला काय झालं, एन इनिशियल प्लस एन फाइनल अपॉन 2 डिवाइडेड बाय 2 पाई इनटू टी असं मिळालं आपल्याला. इथे काय होतं, 2 पाई कॅन्सल, देयरफॉर व्हाट वी गेट, नंबर ऑफ रिवोल्यूशन इज इक्वल्स टू एन इनिशियल प्लस एन फाइनल अपॉन 2 इनटू टी. बघा हा फॉर्मुला आपल्याला मिळाला काय फाइंड आउट करण्यासाठी, नंबर ऑफ रिवोल्यूशन्स फाइंड आउट करण्यासाठी. मग तुम्ही जर का तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेला सॉल्व प्रॉब्लेमला केअरफुली ऑब्जर्व करसात तर त्या सॉल्व प्रॉब्लेम मध्ये बघा, या सॉल्व प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेले आहे अ फॅन इज रोटेटिंग ऍट 90 आरपीएम. आरपीएम म्हणजे काय, रोटेशन्स पर मिनिट, त्याला आपण कशात कन्वर्ट करतो, रोटेशन्स पर सेकंड, म्हणजे ते मिळाले आपल्याला फ्रिक्वेन्सी, दैट इज इनिशियल फ्रिक्वेन्सी. इट इज देन स्विच्ड ऑफ, त्यानंतर काय होतो तो स्विच ऑफ, स्विच ऑफ होतो म्हणजे काय होतो, स्टॉप होतो, म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी कशी झाली, 0. इनिशियल फ्रिक्वेन्सी दिली आहे, इनिशियल फ्रिक्वेन्सी दिली आहे, फायनल फ्रिक्वेन्सी कशी झाली, 0. आणि इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन्स, किती रिव्होल्यूशन नंतर स्टॉप होतो, 21 रिव्होल्यूशन. मग 21 रिव्होल्यूशन नंतर स्टॉप होतो म्हणजे इथे आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन दिलेले आहे, ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आणि काय फाइंड आउट करायचं, कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप अज्युमिंग दैट फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. आणि टाइम हा काढायचा, काय काढायचा आहे, टाइम काढायचा. ओके, म्हणजे तुम्हाला ही टर्म माहिती आहे, ही टर्म पण माहिती आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पण माहिती आहे, तुम्ही टाइम इजीली कॅल्क्युलेट करू शकता. आणि लास्टला एक सेंटेंस दिलाय, अज्युमिंग दैट द फ्रिक्शनल टॉर्क यू इज कॉन्स्टंट. इथं काय अज्युम करा म्हणतो तो, फ्रिक्शनल टॉर्क यू इज कॉन्स्टंट, टॉर्क यू इज कॉन्स्टंट, टॉर्क यू आपल्याला कॉन्स्टंट दिले आहे, याचा मीनिंग काय, त्यामध्ये काय होतं, अँगुलर एक्सलरेशन एकच दिलेला आहे, कॉन्स्टंट दिलाय, कसं दिलाय, कॉन्स्टंट. मी आधी सांगितलं, जर का एक्सलरेशन कॉन्स्टंट दिलेलं असेल तरच या कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी होतो. म्हणजे तो जो लास्टला सेंटेन्स दिलाय त्याचा मीनिंग तेवढाच आहे की तुम्ही या कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करून हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करा, कॅल्क्युलेट करा, तुम्हाला आन्सर जे बुक मध्ये दिलाय तेच मिळेल. बुक मध्ये थोडा वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करून त्यांनी दिलाय, परंतु आपण शॉर्टकट वेने या फॉर्म्युलाने ते सॉल्व करू शकतो. ओके, ठीक आहे. या टॉपिकवर म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये झालेले रिलेशन्स, त्यानंतर मी कायनेमॅटिकल इक्वेशन्स, यावर काही बेस असलेले प्रॉब्लेम्स मी तुम्हाला होमवर्क साठी देईल. बघा, सर्क्युलर मोशन मधले कायनेमॅटिकल इक्वेशन्सचा स्टडी करून झाला, आता आपण त्याच्या समोर नेक्स्ट टॉपिक त्याच्या समोर आपण बघू आता, सेंट्रीपिटल एक्सलरेशन. ऍक्च्युअल मध्ये सेंट्रीपिटल एक्सलरेशन हे आपण ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये डिटेल मध्ये स्टडी केला आहे. इथं तुम्हाला त्याचं फक्त त्याचं एक्सप्रेशन वगैरे दिलेलं नाही, परंतु फॉर्म्युला माहिती असणं जरुरी आहे. ओके, सेंट्रीपिटल एक्सलरेशन, वी नो दॅट व्हॉट इज सेंट्रीपिटल एक्सलरेशन. सेंट्रीपिटल या वर्डचा मीनिंग मी तुम्हाला सांगितलं होतं, दॅट मीन्स काय आहे, सेंट्रीपिटल इज टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रीपिटल म्हणजे काय असतं, टुवर्ड्स द सेंटर, दॅट इज सेंटर सिकिंग. म्हणजे जे एक्सलरेशन टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होत असेल त्या एक्सलरेशनला आपण काय म्हणतो, सेंट्रीपिटल एक्सलरेशन. किंवा त्याला आणखी एक दुसरं नाव काय आहे, रेडियल एक्सलरेशन. याचा स्टडी आपण 11th स्टँडर्ड मध्ये केला, त्याचं एक्सप्रेशन पण आपण बघितलं, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. ओके, मग आता सेंट्रीपिटल एक्सलरेशन म्हणजे रेडियल एक्सलरेशन हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये प्रेझेंट असेल का नसेल, आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये प्रेझेंट असेल का नसेल, त्याचा स्टडी आपण करू. तर बघा, आपल्याला बेसिक माहिती आहे सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स आपण स्टडी करतो, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, इफ अ मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. जर का कॉन्स्टंट स्पीडने पार्टिकल मूव्ह करत असेल तर ते मोशन कोणतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, मी तिथं डायग्राम काढून ठेवली आहे, सर्क्युलर मोशन UCM अँड नॉन UCM. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय राहतं, कॉन्स्टंट स्पीडने पार्टिकल मूव्ह करतो, कॉन्स्टंट स्पीडने पार्टिकल मूव्ह करतो. बघा, त्याची लिनियर वेलॉसिटी, कॉन्स्टंट स्पीड म्हणजे काय आहे, लिनियर वेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट. बघा, इथेही 6 मीटर, सपोज करा या डायरेक्शन
क्लॉकवाइज डायरेक्शन ने फिरत आहे पार्टिकल, सॉरी क्लॉकवाइज डायरेक्शन ने फिरत आहे पार्टिकल, तर काय इथे 6 मीटर पर सेकंड, इथे 6 मीटर पर सेकंड, इथे 6 मीटर पर सेकंड, प्रत्येक इंस्टंटला त्याची लिनियर वेलोसिटी म्हणजे स्पीड कशी आहे कॉन्स्टंट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये प्रत्येक इंस्टंटला स्पीड काय होते चेंज होते. सपोज करा इथे 7 आहे, इथे 8 झाली, इथे 9 झाली, इथे 10 झाली, हे झालं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मग आणि आणखी काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या होत्या सर्क्युलर मोशनच्या, तर त्या सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बेसिक दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी केल्या होत्या. कोणत्या? तर सर्क्युलर मोशन इज एन ऍक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन कसं असतं? ऍक्सलरेटेड मोशन असतं. बघा थोडासा कन्फ्युजन बऱ्याच स्टुडंटना आहे यामध्ये. मला विचारलं होतं त्यांनी, सर हाऊ बोथ दी सर्क्युलर मोशन, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आर ऍक्सलरेटेड मोशन, दोनही टाइप सर्क्युलर मोशनचे ऍक्सलरेटेड मोशन हे कसे काय असू शकतात? तर केअरफुली लक्षात घ्या, ऍक्सलरेशन मिळण्यासाठी आपल्याला कशामध्ये चेंज यायला लागेल? व्हेलॉसिटी मध्ये चेंज यायला लागेल. मग व्हेलॉसिटी कडे दोन क्वांटिटीज आहे, एक मॅग्नेट्यूड आहे आणि एक डायरेक्शन आहे. मग या दोघांपैकी एकामध्ये जरीही चेंज आला, म्हणजे तिथं मॅग्नेट्यूड मध्ये चेंज आला तरीही आपल्याला ऍक्सलरेशन मिळतं, आणि डायरेक्शन मध्ये चेंज आला तरीही आपल्याला काय मिळतं? ऍक्सलरेशन मिळतं. हेच रिझन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऍक्सलरेटेड मोशन असण्याचं. कसं? बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे, प्रत्येक इन्स्टंटला स्पीड कशी आहे कॉन्स्टंट आहे, म्हणजेच व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कसं आहे कॉन्स्टंट आहे, परंतु प्रत्येक इन्स्टंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी होत आहे चेंज होत आहे, आणि ती कशी असते टेंजेन्शियल. व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होऊन राहिली? चेंज होऊन राहिली. म्हणजे कशामध्ये चेंज आला? व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये चेंज आला, म्हणून हे कोणतं मोशन झालं? ऍक्सलरेटेड मोशन. कोणतं मोशन? युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऍन ऍक्सलरेटेड मोशन. मग तसं आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होऊन राहिलं? स्पीड हे चेंज होत आहे 7, 8, 9, 10, इथं तर दोनही चेंज होत आहे, मॅग्निट्यूड पण चेंज होऊन राहिलं आणि डायरेक्शन पण चेंज होऊन राहिली व्हेलॉसिटीची, म्हणून हे पण कसं मोशन आहे? ऍक्सलरेटेड मोशन. कसं मोशन आहे? ऍक्सलरेटेड मोशन. ओके, क्लियर. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे दोनही कसे आहेत? ऍक्सलरेटेड मोशन. ओके ठीक आहे, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक सांगितली होती इट इज पिरियॉडिक मोशन, हे आपण स्टडी केला. बघा मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कोणता ऍक्सलरेशन प्रेझेंट असेल आणि कोणता ऍक्सलरेशन ऍबसेंट असेल. इथं दोन ऍक्सलरेशन सध्या आपल्याकडे आहे, एक कोणता आहे टेंजेन्शियल ऍक्सलरेशन आणि दुसरं कसा आहे रेडियल ऍक्सलरेशन. हे कसं आहे? टेंजेन्शियल ऍक्सलरेशन आणि हे आहे रेडियल ऍक्सलरेशन. रेडियल ऍक्सलरेशन म्हणजे कोणता ऍक्सलरेशन? सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन. तर पहा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये इथं व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट, दॅट इज स्पीड इज कॉन्स्टंट. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कशी आहे कॉन्स्टंट. मग स्पीड जर का कॉन्स्टंट आहे, लिनियर व्हेलॉसिटी जर का कॉन्स्टंट आहे, तर लिनियर व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट आहे तर काय मिळेल आपल्याला? लिनियर ऍक्सलरेशन झिरो मिळेल. व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट, देयरफॉर लिनियर ऍक्सलरेशन दॅट मीन्स टेंजेन्शियल ऍक्सलरेशन इज झिरो ओव्हर हियर. इथं टेंजेन्शियल ऍक्सलरेशन कसं आहे? झिरो आहे. मग या आधीच आपण सांगितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तर ऍक्सलरेटेड मोशन आहे, मग यामध्ये कोणतं ऍक्सलरेशन प्रेझेंट असेल? तर यामध्ये प्रेझेंट असतं रेडियल ऍक्सलरेशन प्रेझेंट. यामध्ये कोणतं ऍक्सलरेशन प्रेझेंट असतं? रेडियल ऍक्सलरेशन प्रेझेंट असतं, आणि ते कसं ऍक्ट होतं? विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट सर्कल, ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे. आणि इथं रेडियल ऍक्सलरेशन काय काम करतं? तर रेडियल ऍक्सलरेशन इथं या पार्टिकलची डायरेक्शन चेंज करण्याचं काम करतं. काय चेंज करण्याचं काम करतं? डायरेक्शन चेंज करण्याचं काम करतं. बघा पार्टिकल सध्या इथं आहे, म्हणून हे ऍक्सलरेशन याला आतमध्ये होतं, म्हणून त्याची डायरेक्शन अशी चेंज होते. सपोज जर का पार्टिकल असा असेल तर ऍक्सलरेशन त्याला इथं होईल, त्याची डायरेक्शन अशी चेंज होते. परत इथं आल्यानंतर हा असा जाईल, परत खाली आल्यानंतर हा असा जाईल, म्हणजेच प्रत्येक वेळेला ऍक्सलरेशन कसं आहे डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट सर्कल, आणि ते डायरेक्टेड ते नेहमी सेंटर कडे ऍक्ट होतं. त्यामुळे पार्टिकल कोणतं मोशन करायला लागतं? सर्क्युलर मोशन करायला लागतं. इथं याला म्हणतो आपण रेडियल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन, आणि त्याचं काम काय
आहे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज करतो म्हणजे इथे रेडियल एक्सेलरेशन प्रेझेंट आहे. ओके ठीक आहे. टेंजेंशियल एक्सेलरेशन इज अब्सेंट एंड रेडियल एक्सेलरेशन इज प्रेझेंट. मग इथे पहा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आता ऑब्वियसली हा जर का सर्क्युलर पाथ परफॉर्म करत आहे तर सर्क्युलर पाथ परफॉर्म करत आहे याचा मीनिंग काय, याच्याकडे कोणता एक्सेलरेशन असेल, रेडियल एक्सेलरेशन तर आहेच, रेडियल एक्सेलरेशन यामध्ये प्रेझेंट आहेच, म्हणजे इथं ए आर इज प्रेझेंट. लक्षात ठेवा रेडियल एक्सेलरेशन म्हणजे काय म्हणतो आम्ही, सेंट्रीपिटल एक्सेलरेशन, म्हणजे ए आर इथं प्रेझेंट आहेच. मग ए आर तर इथेही प्रेझेंट होतं परंतु इथं काय टेंजेन्शियल एक्सेलरेशन झिरो आहे. मग इथं टेंजेन्शियल एक्सेलरेशन असेल का, ऑब्वियसली असेल. पहा इथं व्हेलॉसिटी किती आहे, 7 मीटर पर सेकंड, 8 मीटर पर सेकंड, 9 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी काय होऊन राहिली, चेंज होऊन राहिली. लिनियर व्हेलॉसिटी इज चेंजेस, देअरफोर हियर द लिनियर एक्सेलरेशन दैट मीन्स टेंजेन्शियल एक्सेलरेशन इज ऑकर, म्हणजे इथं टेंजेन्शियल एक्सेलरेशन पण कसं आहे, प्रेझेंट आहे. हियर टेंजेन्शियल एक्सेलरेशन इज ऑल्सो प्रेझेंट, म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो, in non uniform circular motion both the acceleration that is tangential acceleration and radial acceleration are present but in uniform circular motion only tangential sorry only radial that means centripetal acceleration is present and the tangential acceleration is zero. okay hala tumcha lakshat yet paryanta theek aahe. non uniform circular motion madhe donahi present aahe mhanje लक्ष द्या आता रेडियल एक्सेलरेशन इज ऍक्टेड टुवर्ड्स सेंटर, म्हणजे या साइडने ते ऍक्ट होऊन राहिलं रेडियल एक्सेलरेशन, आणि टेंजेंशियल एक्सेलरेशन हे वरच्या बाजूने ऍक्ट होऊन राहिलं दैट इज AT. एक एक्सेलरेशन वरच्या साइडने आणि एक एक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर. मग या दोनही एक्सेलरेशनचा एक रिझल्टंट एक्सेलरेशन आपल्याला मिळाला हवं, तर ते रिझल्टंट एक्सेलरेशन आपल्याला कुठे मिळेल आणि त्याची डायरेक्शन कशी असेल थोडं रिकॉल करा. 11th मध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड मध्ये स्केलर अँड वेक्टर या चॅप्टर मध्ये आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर हा शिकलो होतो. त्यामध्ये आपल्याला काय सांगतो, इफ टू वेक्टर्स ऍक्टिंग सायमल्टेनियसली, जर का दोन वेक्टर्स सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतील आणि दोनही पॅरलोग्रामचे ऍडजेसंट साइड शो करत असतील, देन द रिझल्टंट ऑफ दॅट टू वेक्टर इज गिवन अलॉन्ग द डायगोनल. acceleration is we know that the formula apan shiklo to kon ta formula hota, suppose p square athva thoda p square plus q square plus 2 times pq cos of theta ha formula hota, magnitude kalaycha resultant cha magnitude kalaycha formula. mag to formula ith apply kara pa kay mile tumhala, suppose tumhi yala p consider kela ani yala q consider kela tar ith values put kara kay at square plus ar square plus 2 times pq cos of theta आणि यामध्ये theta angle किती आहे दोघांमध्ये 90 चा, म्हणजे इथे काय मिळेल 90 डिग्री. फाइनली याला सॉल्व केल्यानंतर पहा काय मिळेल तुम्हाला, अंडर रूट ऑफ at square plus ar square plus 2 times pq cos 90 is 0, म्हणजे इथे कोणती टर्म मिळेल 0, म्हणजे तुम्हाला रिझल्टंट एक्सेलरेशन किती मिळालं, resultant acceleration mirala at square plus ar square in which motion, in non uniform sorry non uniform circular motion madhe he mirala tumhala as a resultant direction mai sorry resultant acceleration. mo tasach resultant acceleration ye uniform circular motion madhe kiti ase tar paha uniform circular motion madhe kay kay present ahe ani kay absent ahe apan already sangitlo, only radial acceleration is present, म्हणजे फक्त ar present आहे आणि at कसा आहे absent आहे, at कसा आहे absent आहे. आणि तुम्ही जर का carefully observe केलं तर हा आहे radius vector which is outward in direction, या direction ने radius vector आहे आणि
सेंट्रीपेटल एक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शनने ऍक्ट होऊन राहिलं, या डायरेक्शनने ऍक्ट होऊन राहिलं, तर दोघं एकमेकाला काय करतील, कॅन्सल आउट करतील. मग तुम्ही जर का आणि आणखी शिकलोय आपण त्याच 11 चॅप्टर मध्ये स्केलर अँड वेक्टर मध्ये शिकलोय आपण, इफ टू वेक्टर्स आर अपोजिट टू ईच अदर, जर का दोन वेक्टर्स एकमेकाला कसे असतील, अपोजिट असतील, तर त्यांचा रिझल्टंट आपल्याला काय मिळतो, देन द रिझल्टंट इज आर इक्वल्स टू पी मायनस क्यू. Then the result is r equals to p minus q. मग इथं काय आहे, p only radial acceleration is present and q is offset. म्हणून इथं काय मिळतं तुम्हाला, resultant acceleration is equals to only radial acceleration. फक्त कोणता acceleration मिळेल तुम्हाला, radial acceleration. Okay, समजलं सर्वांना, only radial acceleration is present over here, inertial acceleration is absent. In this case both the accelerations are present and the resultant acceleration of these two in non-uniform circular motion is given along the diagonal, and the magnitude of that resultant is found out by the formula r equals to under root of at square plus ar square. Okay, इथपर्यंत आपण आलोया, ठीक आहे. आणि त्यानंतर जर का तुम्ही पाहिलं तर आपल्याला माहित आहे रॅडियल ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, की जे नेहमी कसं ऍक्ट होतं, ऍक्टिंग टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. मग त्याचे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती असणं जरुरी आहे, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वी नो दॅट सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन दॅट इज ए सी इज इक्वल्स टू अल्फा फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे, व्ही स्क्वेअर अपॉन आर, हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला कोणता आहे, आर ओमेगा स्क्वेअर, हा पण फॉर्म्युला आहे. मग परत या फॉर्म्युल्यामध्ये इथं कोणती साईन येते, मायनस साईन. इथं पण काय येते, आर ओमेगा स्क्वेअर. इथं मायनस साईन काय इंडिकेट करते, मग हिअर मायनस साईन इंडिकेट्स दॅट, हिअर मायनस साईन इंडिकेट्स दॅट द रेडियस वेक्टर अँड सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन आर अपोजिट टू इच अदर. इथं मायनस साईन का आलं, कारण सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन ऍक्ट होतं टुवर्ड्स द सेंटर आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम द सेंटर. मग हे दोघं एकमेकाला इथं कसे आहेत, अपोजिट आहेत. तर दिस टू फॅक्टर्स आर अपोजिट टू इच अदर विच इज इंडिकेट बाय द मायनस साईन. ते कशाने इंडिकेट केले जाते, मायनस साईनने इंडिकेट केले जाते. म्हणून इथं काय होतं, मायनस साईन होतं, ए सी इक्वल्स टू मायनस बी स्क्वेअर बाय आर इक्वल्स टू मायनस आर ओमेगा स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आहे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा. ओके, इथपर्यंत सर्वांना आपल्याला माहिती असणं जरुरी आहे, ठीक. आणि या फॉर्म्युलाचा यूज आपल्याला काय कॅल्क्युलेट करण्यासाठी, म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी होईल, ठीक आहे. दिस इज हे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. इथं मायनस साईन काय इंडिकेट करते ते तुम्हाला सांगितलं, बरं ठीक आहे. हे मॅग्नेट्यूड आहे, मॅग्नेट्यूड मध्ये आपण मायनस साईन नाही घेऊ, परंतु जर का तुम्हाला याचे वेक्टर फॉर्म्स बघायचे असतील तर इन वेक्टर फॉर्म, वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला काय मिळेल, वेक्टर फॉर्म मध्ये वेक्टर ए सी इज इक्वल्स टू मायनस वेक्टर आर इंटू ओमेगा स्क्वेअर, काय मिळेल, मायनस वेक्टर आर इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि याला जर का वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर वेक्टर ए सी इज इक्वल्स टू मायनस वेक्टर व्ही सॉरी व्ही स्क्वेअर अपॉन आर into r naught cap. Here r naught cap is the unit vector along the radius vector. तो कसा आहे, unit vector आहे along the radius vector. ठीक आहे, हे झाले याचे vector form. In vector form. In vector form. हे झाले याचे vector form. And what the negative sign indicates, हे आपण already study केलेला आहे. ठीक आहे. इथं आज आपण स्टॉप करू, याच्या नेक्स्ट टॉपिक आपण बघू नेक्स्ट लेक्चर मध्ये. आता कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचा स्टडी आपला करून झाला, आता आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये स्टडी करणार आहोत डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन.